Negus? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. Bas. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी भंडारा जिल्ह्यात. बरं, प्रॉपर भंडाऱ्याचे आहेत का तुम्ही? नाही सर, भंडारा जोडी मोहरी म्हणून तालुका आहे आणि मोहरी हा माझा गाव आहे प्रॉपर. ओके, काय वैशिष्ट्य आहे का तुमच्या गावाचं? हां सर. काय आमचा जो गाव आहे त्याच्यामध्ये हातमाग होतात, म्हणजे आधी जे हातमाग व्हायचे बुनकर लोक ते असायचे आणि पुन्हा एक मंदिर आहे चंडेश्वरी देवीचं म्हणून ते आहे, त्याला एक धार्मिक स्थळ म्हणून मान्यता आहे त्या जिल्ह्यामध्ये. बर, तुमचे 10वी 12वीचे मार्क सांगा बरं. 10वीला मला 75.60% आहेत सर, 12वीला 58% आहेत. बर, एवढे कमी का झाले बरं 12वीत मार्क? सर 10वीपर्यंत माझा मराठी मिडियम होता आणि नंतर 12वीमध्ये मी सायन्स घेतलं, त्यामुळे पूर्ण इंग्लिश मिडियम आले, मला इथे कॅचअप करायला उशीर लागला, त्यामुळे मी इथं इंग्लिशमध्ये तेवढं एक्सप्रेस करता नाही. इथे तुमचा जो गॅप आहे बघा, 7 वर्षाचा गॅप आहे 12वी आणि फिशरी सायन्स मी जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे, एवढा गॅप काय बरं? 2 वर्षाचा गॅप आहे सर ऍक्च्युअली मध्ये. 2008ला ऍडमिशन घेतलं होतं आणि 12ला पास आउट झालो. मधला जो गॅप आहे तो काय बरं? त्यावेळेस मी डीएड केलं होतं सर. ओके, मग शिक्षण क्षेत्रामध्ये का करिअर न केलं बरं तुम्ही? ऍक्च्युली माझी ती आवड नव्हती सर, पण वडील शिक्षक होते आणि वडिलांनी मला आग्रह विचारल्यामुळे मग ती वडिलांची इच्छा होती त्यामुळे करावं. मग फिशरी तुम्हाला आवडलं? नाही सर, मला ग्रॅज्युएशन करायचं होतं फ्रँकली, पण ग्रॅज्युएशनमध्ये फिशरी काहीतरी मला त्यावेळेस वेगळं दिसलं आणि मापसूची युनिव्हर्सिटी आमच्या नागपूरची ती नवीन होती, मी त्या याच्यात गेलो ऍडमिशन घेतला ग्रॅज्युएशन करायच्या म्हणून, पण ज्यावेळेस मला ते म्हणजे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं आणि मला ते आवडायला लागलं, आवड निर्माण झाली, त्यामुळे मी तो कंटिन्यू केलं तिथं मला बाकीचे. मला सांगा महाराष्ट्राचं जे फिशरी सेक्टर आहे त्याच्यासमोर काय काय चॅलेंजेस आहेत बरं आज? महाराष्ट्राच्या फिशरी सेक्टरमध्ये सर सगळ्यात महत्त्व म्हणजे भूजल झालं की इंग्लंडमध्ये आपण कन्सिडर केलं होतं सीड प्रोडक्शन, त्याचं प्रॉपर डेटा कलेक्शन होत नाही आहे आणि जेवढं आपलं रिसोर्स पोटेन्शियल आहे त्याच्या त्याला जर कन्सिडर केलं तर तेवढा प्रोडक्शन होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये पण प्रॉपर मार्केट चेन पण अजूनपर्यंत डेव्हलप नाही आहे. का बरं मार्केट चेन डेव्हलप झाले नाही? इतके वर्ष झाले आपण फिशिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डील करतोय, काय रिझन सर मार्केट चेन डेव्हलप होत नाही? सर मार्केट चेनवर डेव्हलप होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात फिश प्रोडक्शन डेव्हलप न झाल्यामुळं जे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे म्हणजे जी डिमांड आहे तेवढं आपला सप्लाय होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी फिश प्रोडक्शनच कमी असल्यामुळे स्टेटचं काय होतं जो फ्रेश म्हणजे फ्रेश कन्झम्पशन आहे तो लोकल लेवलला जास्त होतो, त्यामुळे ते शहरामध्ये म्हणा किंवा जिल्हा स्तरावर म्हणा किंवा मोठ्या शहरामध्ये त्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये सप्लाय होऊ शकत नाही. बट लाल परी नावाचं फिश ऐकलंय का तुम्ही? लाल परी नाही. अरे ॲक्च्युली लाल परी हे त्याचं लोकल नाव आहे, बऱ्याचशा ठिकाणी फिशला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. बर, मला सांगा ACF या पदाची कार्य काय असतात बरं? ACF या पदाची कार्य म्हणजे सर ACF हा जिल्हा लेवलवरचा पद आहे आणि त्यांना म्हणजे जिल्हा जिल्ह्याचा जो मत्स्य व्यवसाय क्षेत्र आहे किंवा फिशरी सेक्टर आहे तो कम्प्लिटली त्यांना मॉनिटर करायचा असतो, त्यांचं कंट्रोलिंग त्याच्या संबंधीचे रूल्स आणि योजना वगैरे त्यांचे इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टी ACF करायच्या असतात. मला सांगा भारतामध्ये अशा कुठल्या फिशच्या व्हरायटीज आहेत की ज्या बाहेरून इम्पोर्ट आल्या आणि मग इथं डेव्हलप झाल्या? भारतामध्ये सर सगळ्यात पहिली म्हणजे टिलापिया ही भारतामध्ये बाहेरून आलेली आहे, त्याच्यानंतर ट्राऊट ज्याला म्हणतो आपण ट्राऊट बाहेरून आलेली आहे 2000 टिलापिया सध्या न्यूजमध्ये पण आहे बघा. बरं, का बरं टिलापिया न्यूजमध्ये? सर टिलापिया ही कशी ओमनिवर स्पीसीज आहे म्हणजे ती प्रॉलिफिक ब्रीडर आहे मेन म्हणजे, आणि जेव्हा ती एखाद्या वॉटर बॉडीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा रिझर्वमध्ये जेव्हा आपण सोडतो तेवढंच तिचं प्रोडक्शन एवढं वाढतं की ती ज्या दुसऱ्या स्पेसिस आहेत त्याच्यातल्या त्यांना ती पाहिजे त्या प्रमाणामध्ये ग्रोथ करू देत नाही आणि त्याच्या फूडसाठी कॉम्पिटिशन करतात आणि टिलापियाचं प्रोडक्शन इन्हान्स होतं आणि बाकीचे जे नेटिव्ह स्पेसिस आहेत त्यांचं प्रोडक्शन डाऊन होतं. मग याला काय सोल्युशन आहे बरं आजच्या डेटमध्ये? आजच्या डेटला याच्या सोल्युशन म्हणजे सर मोनो कल्चर, टिलापियाचं कल्चर करणं पण ते मोठ्या रिझर्वर करणं की जी वॉटर बॉडी आपण त्याच्यातलं पाणी होत नाही त्याचं स्मॉल स्केलमध्ये फिश फार्ममध्ये म्हणजे पॉन्डमध्ये वगैरे करणं हा टिलापियासाठी बेटर कल्चर आहे आणि मोठ्या रिझर्वरमध्ये न करता ॲक्वा कल्चर असा शब्द तुम्ही ऐकला हो सर आणि ॲक्वापोनिक्स असा एक शब्द आहे. ॲक्वापोनिक्स काय असतं? ॲक्वापोनिक्स म्हणजे सर ॲक्वापोनिक्स हा कम्प्लिटली जर आपण इंटेन्सिव्ह ॲक्वाकल्चरची प्रॅक्टिस आहे. ॲक्वापोनिकमध्ये काय असतं आपण व्हेजिटेबल जी पाण्यामध्ये जसं वॉटर स्पिनेच वगैरे जगत ते आणि फिश
यांना एकत्र आपण कल्चर करू शकतो किंवा ओनली वॉटर स्पिनेज वगैरे किंवा त्याच्याच रिलेटेड जे काही व्हेरायटीज आहेत त्या आपण ग्रोथ करू शकतो. फिशेसमध्ये जे कंटॅमिनेशन होतं त्याचे कारण काय काय? फिशेसमध्ये कंटॅमिनेशन पोल्युशन मधून जे कंटॅमिनेशन तुम्ही ऐकलं असेल की डिसीजेस असतात बघा, इटा इटा डिसीज आहे बरोबर, तर याचं कारण काय काय असतं? सर फिशेसमध्ये कंटॅमिनेशन म्हणजे जर वॉटर पॉल्युटेड असेल तर फिशेसमध्ये कसं असतं जे काही हेवी मेटल्स वगैरे आहेत किंवा अजून बॅक्टेरिया वगैरे आहेत, बॅक्टेरियल लोड वगैरे आहे वॉटरमध्ये असलेला, तो फिशरला म्हणजे फिशला कॉन्टॅमिनेट करतो किंवा फिशला हे करतो. ओके, याच्यासाठी काही प्रॅक्टिसेस केले जातात याला दूर करण्यासाठी? हो सर, कोणकोणते असतात? गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिस आणि बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस आहे, हे करून आपण त्या सगळ्या रिड्यूस करू शकतो फिश कॉन्टॅमिनेशन. तुम्ही डिप्युरेशन असं सुद्धा ऐकलेलं? हो सर, डिप्युरेशन. व्हॉट डू यू मीन बाय डिप्युरेशन? डिप्युरेशन म्हणजे कसं सर, जसं जो आपण वेस्ट वॉटर ऍक्वाकल्चर प्रॅक्टिस करतो, वेस्ट वॉटर ऍक्वाकल्चर प्रॅक्टिस करताना काय होते की जी फिश असते ती एकदम वेस्ट वॉटरमध्ये होते, तर तिला आपण मार्केटेड करायच्या आधी तिला आपण एका फ्रेश वॉटरमध्ये ठेवतो, म्हणजे चांगल्या शुद्ध पाण्यामध्ये ठेवतो, ज्याच्यामध्ये काय होतं तिच्याला लागलेली जी घाण होते ती सगळी निघून जाते आणि ती डिप्युरिफाईड होते, म्हणजे ती एक प्रकारे शुद्ध होते आणि त्याच्यानंतरच मग आपण तिला मार्केटमध्ये येतो. इंडियामध्ये आपण बघतो की केज कल्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस केले जातात, याचे ऍडव्हान्टेजेस काय काय? केज कल्चर म्हणून सर लवकर प्रोडक्शन होतं पहिली गोष्ट, कमी जागेमध्ये जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो आपण, आणि जी वॉटर बॉडी आहे म्हणजे मोठा रिझर्वर आहे तो कम्प्लिटली वापरणार, त्याचा छोटासा पोर्शन वापरून पण आपण मॅक्झिमम प्रोडक्शन घेऊ शकतो. ओके, आणि अशा व्हेरायटी जे आपण रिझर्वमध्ये कल्चर करू शकत नाही त्या व्हेरायटी आपण केजमध्ये कल्चर करू शकतो. नॅशनल लेवलवरती कोणकोणते लॉज आहेत किंवा रूल्स आहेत जे फिशरीजला रेग्युलेट करतात? नॅशनल लेवल म्हणजे मरीन फिशरी रेग्युलेशन ऍक्ट आहे सर, जो सगळ्या स्टेटमध्ये लागू आहे, त्यानंतर इनलँड फिशरी ऍक्ट आहे जो सगळ्या स्टेटमध्ये लागू आहे. मला सांगा पॉन्ड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस काय काय असतात? पॉन्ड मॅनेजमेंट, पॉन्ड मॅनेजमेंट प्रॅक्टिस म्हणजे सर पॉन्ड पहिलं असते प्री स्टॉकिंग मॅनेजमेंट, पोस्ट स्टॉकिंग मॅनेजमेंट आणि मग त्याच्यानंतर फीड मॅनेजमेंट वगैरे असे सगळे त्याचे ऍस्पेक्ट आहेत. फिश हार्वेस्ट केल्याच्या नंतर इन्स्टंटली काय केलं जातं? फिश हार्वेस्ट केलं इन्स्टंटली म्हणजे आयसिंग वगैरे करणं, क्लिनिंग करणं आणि त्याच्यानंतर आयसिंग करणं, म्हणजे फ्रीजिंग वगैरे. ओके, मला सांगा फ्रीजिंग आणि आयसिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? फ्रिजिंगमध्ये सर मोठे फ्रिजर ब्लेड असतात कंपनीमध्ये, त्याच्यामध्ये आपण फ्रीज करतो, आयसिंग करताना आपण एक कॅरेट किंवा ट्रेमध्ये आईसची लेअर मानतो, त्यानंतर फिश मानतो आणि त्याच्यावर पुन्हा आईस मानतो. काही मेजर स्कीम्सचे नाव सांगू शकता? हो सर, आत्ता जर इनलँड सेक्टरमध्ये पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये म्हटलं तर डिपार्टमेंटमध्ये जसे असते मासे म्हणजे फिशरी लिटरेजूट आहे म्हणजे मासेमार नौका आणि जोडे यांच्यावर अर्थसहाय्य देणं, प्रधानमंत्री मत्स्य संपद आहे, याच्या आधी नील क्रांती ब्लू दर्शन म्हणून स्कीम होती, अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि जे काही फिश कॉपरेटिव्ह आहेत त्या कॉपरेटिव्हना पण आपण जर त्यांच्या मॅनेजमेंट ॲस्पेक्टसाठी पण फंड देऊ शकतो आणि फिशरी सेंटरची पण स्कीम आहे ते इस्टॅब्लिश करणं वगैरे ह्या सगळ्या स्कीम आहे. ओके, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होतो फिशिंगचा? फिशिंग केल्यामुळे एन्व्हायरमेंट कसं वॉटर पॉल्युशन होऊ शकतं, जर आपण जसं समुद्रामध्ये फिशिंग करतो आणि बोट वगैरे असतात त्याच्यामुळे जे वॉटर ऑइल स्पिलेज होते त्याच्यामुळे वॉटर पॉल्युशन होऊ शकतं. ओके, कोरल रिफ डिग्रेडेशन होऊ शकतं का फिशिंगमुळे? हो सर, जो आपण जे जाळे वगैरे वापरतो म्हणजे ट्रॉलर वगैरे वापरतो त्याच्यामुळे कसं बॉटम थोडं डिस्ट्रक्ट होतं, त्याच्यामुळे कोरलमध्ये जर आपण ट्रॉलर किंवा जे काही दुसरे जाळी आहेत त्याच्यामुळे बॉटम डिस्ट्रक्ट होऊ शकते किंवा हे होऊ शकते ते जर वापरले तर कोरल रिफ डिग्रेडेशन होऊ शकतं. काही एंडेंजर्ड स्पेसिसचे नाव सांगू शकतो तुम्ही फिशेसचे? इंडेंजर स्पेसिस सर सिंगी आहे, सिंगी थोडी इंडेंजर्ड झालेली आहे, त्याच्यानंतर एक बोर म्हणून मासा आमच्या जिल्ह्यामध्ये सापडतो ज्याचा सायंटिफिक बघायलाच वगैरे आहे तो पण इंडेंजर झालेला आहे आजच्या स्थितीवर. दोन ग्लोबल बॅन आहे का बरं कोणत्या फिशेससाठी? ग्लोबल बॅन येस पाकवर आहे सर. तुमचे काही हॉबीज आहेत का ते तुम्ही प्रॅक्टिस करता? हो सर, खेळणं. एक्झॅक्टली काय खेळतात तुम्ही? कबड्डी खेळतो सर आणि व्हॉलीबॉल थोडं. ओके, व्हॉलीबॉल आणि कबड्डी. ओके बर, पिराना नावाची जी फिश आहे मूवीज वगैरे बनलेलं बघा त्याच्यावर का बनलेत बरं मूवी त्याच्यावर? सर पिरान्याचे जे टीथ आहेत ते कॅनाईन टीथ असतात, ती जर माणसाला चावले तर माणसाचं पूर्ण जी बोट वगैरे आहे ते तोडू शकतं, जसं मी याच्या आधी जो पाकू बोलू सर ते पिराना फॅमिलीमधूनच बिलॉंग करतात,
जर ते जर म्हणजे एकदम कम्प्लिटली कार्निवर्स आहेत, ते इव्हन माणूस म्हणा किंवा अजून कोणताही अॅनिमल जो असला तो ऍक्च्युली बायोडायव्हर्सिटीला हार्म करतात, त्यामुळे ते पिल्लांवर डिपेंड आहे. बर, मला सांगा तुम्ही भंडाऱ्यामधल्या 5 समस्या सांगा बरं. भंडाऱ्यामध्ये सर रोजगाराचं कमी प्रमाण आहे, त्याच्यानंतर वेचना किंमत थोडी वाढलेली आहे, आणि जो आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जरी बऱ्यापैकी रिसोर्स असले पण शेती जी आपण करतो ती भाताची शेती होते मॅक्झिमम तिथं. औद्योगिकरण कमी आहे, आणि पाचवी म्हणजे थोडं एज्युकेशनचं प्रमाण कमी असं, म्हणजे हायर एज्युकेशन घेत नाही लोक, एक प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर म्हणजे 10वीपर्यंत जे एज्युकेशन घेतात, हायर एज्युकेशनची अपॉर्च्युनिटी कमी आहे. भाताच्या शेतीमध्ये फिशिंग वगैरे होऊ शकतं? हो सर, पॅडिकम फिश कल्चर आपण कंपोजिट फिश कल्चर म्हणतो ते करून करू शकतो. बर, कुठल्या फिशच्या व्हरायटीज त्याच्यामध्ये आपण कल्चर करू? त्याच्यामध्ये सर आपण ग्रीकल, कॉमन कार्प जे करतो ते, आणि माग मरड, आता ज्या स्थितीला मला 3 फिश करतात. बर, मला सांगा या पदावर तुमचीच नियुक्ती का व्हायला पाहिजे, बरं काय असं तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह आजच्या स्थितीला? मी विभागामध्ये 8 झाले काम करत आहे, त्यामुळं विभागाचा बऱ्यापैकी मला म्हणजे जाणीव, आणि मला वाटते की मला जर अजून संधी मिळाली याच्यावर तर मी अजून मोठ्या पदावर जाऊन विभागासाठी किंवा जे मासेमार आहेत त्यांच्यासाठी मी अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो, आणि विभागाच्या योजना आहेत किंवा काही धोरणं जे आपल्याला ठरवायची असतात ते चांगल्या प्रकारे मी त्यांची अंमलबजावणी करू शकतो. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.